तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं. शुभ सकाळ सगळ्यांना. दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या यूट्यूबच्या परिवाराला आणि थँक्यू. आज पहिलीच दिवाळी मी माझ्या घरी करते, जशी यूट्यूबवर आले तशी, कारण की प्रत्येक दिवाळीत काही ना काही होतं. तर गेल्या वर्षी दिवाळीत मी कुठं होते तुम्हाला सांगते. गेल्या वर्षी दिवाळी माझी दवाखान्यात होती, इंदापूरला. तुम्हाला तर मी व्हिडिओ दाखवलेलेच आहेत. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी खरंच पाठीमागं जाऊन बघा व्हिडिओ, की गेल्या वर्षी दिवाळीत आणि आम्ही भर सणाच्या दिवशी दोघी पण रडत होतो, कारण की एवढी आमची आपदा चालली होती दोघा तिघांची. त्यामुळं मला दवाखाना तो पण करता नाही आला. तिथून पण महागारी आलोत, बऱ्याच अडचणी आल्या गेल्या वर्षीसुद्धा. आणि नंतर आईकडे गेलोत, आजीचं पण वर्षच राहत होतं, ते पण केलं. तर आजीला पण 2 वर्ष कंप्लीट झाली ह्या दिवाळीला, म्हणजे आज पहिल्याच दिवशी 2 वर्ष तिला पण कंप्लीट झाली जाऊन. तर आता बघा पाणी आले सकाळ सकाळ, आणि पाणी आल्यामुळं मी कपडे धुते आणि आता कपडे धुवून घेते, कारण की कपडे बरीच आहेत आणि 2-3 दिवसाची माझी कपडे राहिलेली होती. म्हणलं चला धुवून टाकते अगोदर. ह्यांनी इकडं पाणी टाकीत भरूपर्यंत म्हणलं पाणी तर कपडे धुते, कारण की कपडे जर नाही धुतली तर परत एक तर कुरडी कपडे आम्ही तशीच ठेवली होती, त्यामुळं त्या कपड्यांचा काही वास बीस आला नाही. नाहीतर अशी वली कपडे राहिली की मग जास्त दिवस वास येतो. तर आता आम्हाला असंच करावं लागेल, कारण की आमच्यात तुम्ही काय काय त्यांनी कमेंट केली की सणासुदीचं खरंच बायकांना पाण्याशिवाय काहीच नसते. बायकांचं सगळं साफसफाई ही एक म्हणलं तरी पाणी लागतं, बाथरूमला पाणी लागतं, परत आणखीन भांड्याला पाणी लागतं, आहे सगळ्यालाच पाण्याशिवाय काहीच होत नाही पाण्याशिवाय. आणि ज्यावेळेस पाणी नसेल त्यावेळेस पाण्याची किंमत कळते, ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण ओतून देतो. तर आता कळायला लागलं आहे आम्हाला खरंच पाणी. तर आता बघा मी कपडे धुवायला लागले आणि अगोदर दगड मांडावा लागतो मला, आणि दगड मांडल्याच्यानंतर मग असं पायही करून हे करावं लागतं आहे, कारण की मी तेवढ्या बाथरूममध्ये बसतच नाही. बसते बरं का तशी, पण कपडे धुवायचं म्हणल्यावर बसत नाही तशी बाथरूममध्ये. मग ही अशा अपदा करून घ्यावं लागते मला. आणि सकाळ सकाळ पाण्यात आता कपडे धुवायचे तर लई मुश्किल आहे, पण त्याला पर्याय नाही, कपडे धुवावे लागतात. त्यासाठी पिवळा बल लावला आहे बाथरूममध्ये. आणि एवढी थंडी वाजत नाही बाथरूममध्ये, आत्ता बरं वाटतं आहे, कारण की पहिलं ज्यावेळेस मी ही करत होते का उघडं सगळं होतं, त्यावेळेस लई थंडी वाजायची, कारण पाणी पण थंड पडायचं आणि थंडी पण वाजायची. पण आता एवढं नाही, आता काही एवढा जास्त त्रास होत नाही मला, कमी त्रास होतो आहे. आणि हे पाणी म्हणजे आता नवीनच पहिल्यांदाच पाणी आलं आहे आणि तुटीचंच पाणी असल्यामुळं की गरम पाणी हे थोडंसं, त्यामुळं कपडे धुवायला पण आता काही मला त्रास होणार नाही तेवढा. तर चला मी आता कपडे धुवून घेते, अगोदर निर्म्यात घालते कपडे आणि लगेचच धुवून घेते, कारण ही कारण की हित आहे ना जास्त वेळ कपडे निर्म्यात भिजू घालायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, कारण की मग पाणी जाईल, मग पाणी गेलं तर माझी सगळी अर्धी कपडे तशीच धुवून राहायची. त्यामुळं पटापट हे कपडे मला भिजू घालायची होती आणि धुवायची होती निर्म्यात. आणि शक्यतो मी निर्म्यातच कपडे धुते, साबणात जास्त धुत नाही, कारण की काय होतं साबणाचं पण तसंच मग पाणी लवकर निघत नाही, मग त्याला हे होतं जास्त हे लागतं आहे, पाणी पण लागतं आहे जास्त आणि त्याचं पांढरं निघत नाही लवकर कपड्यांचं. कलरचे कपडे मी साईडला ठेवून देते आणि आता बघा मी कपडे धुवायला घेते, कपडे धुवून घेते सगळी आता पटापट अशी मी कपडे धुत असते. बघा एवढी भिजावं लागतं, म्हणजे बसतेच मी अक्षरशः पाण्यातच बसते आणि बसावंच लागतं आहे पाण्यात, सगळे भिजते मग त्यामुळं. आणि नेहमीच मला अशीच कपडे धुवावी लागते ते, पण ही तर आहे ना बाथरूममध्ये मला कपडे धुवायला सोपं जाते आणि बरं पण वाटते. का बरं वाटते, आता साबणाचं पण तुकडं झालेलं होतं, तर हे तर बरं वाटते. का बरं वाटते, कारण की आहे ना दगड आहे चांगला आणि कपडे फटाफट निघतात चांगली, त्यामुळं मला इथं बरं वाटते कपडे धुवायला. तर बरेच ताई मला म्हणत होते की कोमल कपडे अशी गारट्यात धुत जाऊ नको. ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे माहीत आहे का, त्यासाठी काय माझ्याकडं दुसरा पर्याय नाही. आणि जरी माझ्याकडं दुसरा पर्याय असेल तरी हाही पर्याय वॉशिंग मशीनचा पर्याय आहे तुम्ही म्हणताय, पण कसं आहे माहीत आहे का, एकतर तिला कुठं ठेवायची ती पंचायतीत या, आणि दुसरी गोष्ट आणायची पण पंचायत आहे, कारण की आपलं काही तेवढं बजेट नाही अजून, ती वेळ येईलच नाही असं नाही, येईल आयुष्यात. माणसं आहे म्हणल्यावर ही बघा कसं कपडे वाळायला टाकते, त्यांच्याकडेच असते कपडे वाळायला टाकायचं काम, कारण की मला जास्त म्हणजे बारके मोठी मोठी कपडे मी टाकू शकते बरं का असं काठीनं, पण ही बारकाली बारकाली माहिती कपडे त्यांचं बनेल हे म्हणा, पण ही असं नाही टाकू शकत, कारण की बारके कपडे आहेत ना लवकर वरती बसत नाही, तर मोठी कपडे जशी पटकन बसतात
अशी बारकी बसत आहे तर मग हात गळू येतो तर किती आहेत तीन टाकताना परत लय हे होते म्हणून तीन आहेत ना टाकत कपडे वाळवायला तुझे तीन चार ड्रेस आहेत माही तुझे आता पाणी भरलंय त्यामुळे खाली सगळं पाणी माझं झाली का की दोन तीन दिवसाचे कपडे आहेत ती त्यामुळे मी नाही टाकत कपडे शक्यतो त्यांनीच टाकत कपडे दररोजची सकाळी म्हणजे लवकर धुतली तर ती टाकतात आणि जर उशिरा कपडे धुतली तर मग धुवायची नाही धुतली की मला टाकावं लागतंय जर ती घरी नाही तर आलं चार दिवसाची आहेत जर घरी लवकर आलं तर पिळा की त्याला पिळलं तर पाणी निघन आबाळ आलं या कसं वाळायचं ती तस काय ऊन पडायचं या पिळा की थोडं त्याला नाहीतर माझ्याकडे द्या इकडं मी पिळते आमचे तीन चार 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 ड्रेस आहेत एकदाच ऊन कडक पडलं का नाही मग वाळतील कपडे चांगले कसे टाकतात कपडे बघा आता चहा पण झालाय कस झोपल तिकडे कॉईल लावली मी खाली बघ इकडं बस वर सर सर वर वर सर एक लावली दोन लावल्यात कॉईल आता शी काम झालंय सगळं चार वाजले आधार ग्रुप झालाय सगळा आबळ आलाय सकाळपासनं असं वाटतंय ना लई झालंय आणि कुत्रं शिरलं इथं हां टाक थांब कुत्र हो का हो का हे कुत्र हो का कसं बसलं इथं हालत पण नाही कुठून आलंय काय की ही हालत पण नाही जागेवरच आणि त्याने बघा ही किती घाण केली आहे त्याच्या दाताला तर लय रक्त झालंय होय सगळ्याच काटकी चवून चव टाक बर त्याला चपातीचा तुकडा टाक की त्याच्यात ना तुकडा चपातीचा खिडकीत ना टाक की बाहेर निघतय ती टाक घाबरलेली दिसतय ती सरकी येतय काय ती कुठ टाकला तुकडा टाक तिथं बघ इथं टाकलाय तिने ती भाकर सुद्धा खायला याय नाही त्याच्या अंगातलं राहिलं नाही समजा आता चालायचं म्हणूनच ती तसं करायला लागले ग वाटत तो किती दिसतंय का तुला रक्त अख्या अंगाला रक्त लागले त्याला होय अरे हलकी जागेवरचा गबसकी आवाहाडा अवहाडा की अवहाडा
एवढं अंगात आवसन हा नाही तरी चपात्यात खायला चाललंय. नाही चाललं तू किती ताट उभं राहिली ती. मग ती ताटच आहे की पुत्र. लगा कुत्र्याला तस करून कस भेलय कुत्र हो का. बाहेर या बाहेर या. थोबड तर दाखव की काय थोबड दाखव. दिसतय का आता कस झालंय. ह्याच्या अंगात मास सुद्धा नाही. भेलय तिले मरणाचा. त्यामुळे इथं आश्रयाला येऊन थांबले ग ती. त्याला इथं वाटलं असून सुरक्षित जागा आहे म्हणून आली. त्याला लय त्याला सुरक्षित ठिकाण भेट. त्याला असू तिला असू दोन्ही असलं तरी त्यालाच म्हणतात माणसं. पण आता पावसात त्याचं किती हाल आहे. तर त्याला चपाती टाकली तोक तोक. त्याचं कुबाड बी मोडलंय काय की बाबा. त्याला चपाती टाकली तर ती चपाती सुद्धा खायला याय नाही कुत्र. कुबाड व्हिडिओ काढताना ते इकडं बघतो हे ना. सीसीटीव्ही चालू आहे कॅमेरा.